जिल्हा परिषदेत अपंगांसाठी राखीव निधीची तरतूद आहे, मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे निधी तसाच पडू नये असं उघडकीस आलंय. 2016-17 या आर्थिक वर्षात तब्बल 7 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. याच निधीतून अपंगांना विविध सुविधा निवाऱ्यासाठीची मदत अपेक्षित आहे. प्रशासनानं निधीचं न वापरल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभच अपंगांना मिळालेला नाही. याच संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अपंगांना निधीचा लाभ मिळत नसल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी सुद्धा केली आहे. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय तावडे यांनी. काय तुम्ही लक्षात घ्या का, अपंगांचं आयुक्त कार्यालय पुण्यात आहे आणि 150 किलोमीटर वर मुंबई आहे. या राज्याचा समाज कल्याण मंत्री राज्यमंत्री कांबळे महाराज सुद्धा या जिल्ह्यातले. आता तिथं सगळी ही अशी राजकीय अवस्था असताना सुद्धा अजून अपंगाचा जिल्हा परिषदेचा निधी खर्च झाला नाही. एक दुसरी गोष्ट का, पंतप्रधान आवास योजनेमध्ये अपंगांना आणि विधवा भगिनींना प्राधान्यक्रम द्यावं असा केंद्राचा एकंदरीत योजना आहे, पण ब लिस्टमध्ये किती अपंग आहे किती विधवा आहे हीच यांना माहीत नाही, ती छाननी झालेली नाही. आपण पाहतो का या जिल्ह्यातले सगळे ग्रामपंचायत कार्यालय दुसऱ्या सेकंड मजल्यावर आहे आणि अपंग तिथं जाऊ शकत नाही. आणि मग अशी जर अवस्था कायम राहिली, आज आम्ही आता थोडं सांभाळून घेतलं, पुढच्या 15 दिवसात जर व्यवस्थित झालं नाही तर ही खुर्ची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची त्यांच्या कार्यालयात दिसणार नाही, ती मात्र बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ही आम्ही माध्यमातून आम्ही सीओला निश्चितच अशा प्रकारचं आंदोलनाची आम्ही दिशा देत आहोत.